ताजा घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राइम स्पॉटला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे अपहरण करून लुटले. कल्याणपूर्व ते बदलापूर दरम्यान 3 तास सुरू होता थरार. ठाणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकाचे दिवसाढवळ्या अपहरण करून लुटल्याची घटना कल्याणात समोर आली आहे. जगदीश पवार असे या शिक्षकाचे नाव आहे. कल्याणपूर्व नांदिवली येथून काल सकाळी पवार यांचे अपहरण करत अपहरणकर्त्यांनी चॉपरचा धाक दाखवून त्यांच्या जवळ असलेल्या पैशांसह गळ्यातील चैन आणि बँक खात्यातून जीपेच्या माध्यमातून पैसे काढले. पुन्हा पवार यांना कल्याणपूर्व चक्की नाका येथे सोडून ते पसार झाले. काल सकाळी कल्याणपूर्व नांदिवली ते बदलापूर जवळील जंगल असा 3 तास अपहरणकर्त्यांचा थरार सुरू होता. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात 3 अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करत फरार झालेल्या तिघांचा शोध सुरू केला आहे. मी जगदीश भास्कर पवार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा डोके येथे प्राथमिक शिक्षक म्हणून काम करतो. मी कल्याणवरनं माझ्या शाळेच्या गावी जात असताना शाळेच्या गावातीलच एक इसम प्रथमेश वाकुर्ले यांनी मला आवाज दिला आणि तो गाडीत त्याच्या मित्रासमवेत चढला. पुढे गेल्यानंतर त्यांनी त्यांचा तिसरा इसमही चढला आणि तिथेच त्यांनी मला चाकूचा धाक दाखवून माझ्या गाडीचा ताबा घेतला. त्यानंतर नेवाळी नाकामार्गे बदलापूर बारवी डॅमकडे त्यांनी मला एका निर्जन स्थळी जंगलात नेलं आणि त्या जंगलामध्ये त्यांनी अतिशय सराईतपणे नेलं आणि तिथे आधीच खड्डे खोदून ठेवले होते. त्या ठिकाणी त्यांनी मला दमदाटी केली, शिवीगाळ केली, मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली आणि तिथे त्यांनी माझ्याजवळील सगळे पैसे माझ्या फोनपेमधून गुगल पेमधून त्यांच्या मित्राच्या अकाउंटला सगळे पैसे ट्रान्सफर केले. खिशातील माझी रोख रक्कम घेतली, माझ्या गळ्यातील चैन त्यांनी घेतली. त्यानंतर मी खूप घाबरल्याचा आव आणला आणि त्यांना खात्री पडली की हा माणूस कुठेही तक्रार देणार नाही किंवा झालेल्या प्रकाराची कुठेही वाच्यता करणार नाही याची त्यांना खात्री झाली आणि कुठेही न बोलण्याबाबत ते वारंवार मला आणि माझ्या कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी देत होते. मी घाबरल्याचे जेव्हा त्यांना खात्री पडली तेव्हा त्यांनी मला अंबरनाथ मार्गे उल्हासनगर आणि असे करून त्यांनी चक्की नाक्याला मला सोडलेलं आहे. त्यानंतर आरोपी प्रथमेश वाकुर्ले, प्रदीप खापरे आणि त्यांचा एक साथीदार का ज्याचा अकाउंटला पैसे ट्रान्सफर केलेत तो त्या अकाउंटच्या नावावरनं त्याचं नाव दिनेश विश्वकर्मा आहे असे समजते आणि या तिघे उतरवून त्यांनी माझ्या ताब्यात गाडी दिली आणि गाडीतून उतरता क्षणी ते अदृश्य झाले. माझ्या अकाउंटमधून त्यांनी 57,700 रुपये ट्रान्सफर केलेले आहेत. त्यामधले 1,20,000 त्यांच्यातल्याच एका इसमाने जाऊन इथून काढून आणलेले आहेत. बाकी त्यांनी फोनपे गुगल पेने ट्रान्सफर केलेत आणि 6,000 रुपये रोख घेतलेले. प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, कल्याण. तूर्तास वेळ झाली आहे इथेच थांबायची. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. धन्यवाद.